हेलो स्टूडेंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत भारताची राज्यघटना. ही जे पुस्तक आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेची ही पुस्तक आहे रंजन कोळंबे सरांची. ह्या पुस्तकमधलं आपण कलम नंबर एक आपण माहिती बघणार आहोत. कलम नंबर एकमध्ये काय दिलेलं आहे आणि कलम नंबर एकमधला प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण इथं समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कलम नंबर एक हे डिटेलमध्ये समजून जाईल. तर पहा, पुस्तकमध्ये काय दिलं, भाग एकमध्ये कलम एक सुरू होतो मित्रांनो. भाग एकमध्ये काय दिलेलं आहे, संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र. आता पहा, संघराज्याचा अर्थ काय होतो, राज्यक्षेत्राचा अर्थ काय होतो ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तर पहा, कलम एकमध्ये संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र, म्हणजेच कलम एकमध्ये काय असेल, आपलं जो काही संघराज्य आहे त्यांचं नाव असणार आहे, म्हणजेच आपल्या भारताचं नाव असणार आहे आणि त्याचे राज्यक्षेत्र कोणतं कोणतं असणार आहे. भारताचं जेवढं काही क्षेत्र आहे ते क्षेत्र कोणतं असणार आहे तेच, त्याचे जे नावं आहेत ते नावं कलम एकमध्ये दिलेले आहेत की तुम्हाला भेटून जातात. की कलम एकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला भारताचं नाव काय असणार आहे आणि भारतामध्ये कोणकोणते राज्यक्षेत्र आहेत ह्याची सुद्धा माहिती तुम्हाला या कलम एकमध्ये भेटणार आहे. तर आपण या पुस्तकमधलंच काही नोट्स काढलेले आहेत आपण कलम एकचे. ते तीन पॉईंट आहेत कलम एकचे. जर तुम्ही हे तीन पॉईंट समजून घेतलात तर तुम्हाला कलम एक व्यवस्थित समजून जाईल. इथलेच आहेत ह्याच पुस्तकमधले, इथलेच आहेत, तुम्ही इथलेसुद्धा बघू शकता. जर तुम्हाला इथलंच दाखवायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, सर पुस्तकमधलंच दाखवा. किंवा आपण जे काढलेले आहेत, लिहिलेले नोट्स आहेत ते पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर पहा, कलम एकमध्ये काय दिलं आपण ते बघूया. संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र. आता ह्याच्यामध्ये भारताचं नाव काय असणार आहे, म्हणजे संघराज्य, आपला जो भारत आहे तो संघराज्य आहे, संघराज्य आहे. पण भारताला संघराज्य असं म्हटलेलं नाही ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे समजून. म्हणजेच संघराज्य आहे भारत, पण संघराज्य आपल्या भारताला म्हटलेलं नाही, राज्यांचा संघ असं म्हटलेलं आहे, पण त्याचं नाव काय असणार आहे ह्या कलम एकमध्ये दिलेलं आहे. तर काय म्हटलं बघूया आपण. कलम एकमधला पहिला पॉईंट, इंडिया अर्थात भारत. म्हणजेच पहा, आपल्या देशाचं नाव काय असणार आहे, इंडिया असणार आहे, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, भारत असं म्हणतो. भारताला दोन नावं आहेत, इंडिया अर्थात त्यालाच काय म्हणतो आपण, भारत. हा राज्यांचा संघ असेल. पहा, भारत कसा असेल, एक राज्यांचा संघ असेल. मात्र भारत कोणत्या राज्याचा संघ असेल हे या कलमात देण्यात आलेले नाही. तर पहा, भारत हा कसा आहे, राज्यांचा संघ आहे. म्हणजे उदाहरणामध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. समजा हा एखादा मोठा देश आहे, समजा असा एक कोणता तरी एक मोठा देश आहे, त्याच्यामध्ये हे छोटे छोटे राज्य आहेत. त्याच्यामध्ये काय आहेत, छोटे छोटे राज्य आहेत. जर तुम्ही बघितला हे छोटे छोटे राज्य जेव्हा एका जागी येतो तिथं काय होतो मित्रांनो, संघ तयार होतो. तिथं काय होतो, संघ तयार होतो. पण आपला जो भारत आहे ना, हा आपला भारत एक मोठा राज्य आहे, समजा एक मोठं राष्ट्र आहे. या राष्ट्राला आपण आपल्या जे काही प्रशासकीय सोयीसाठी असे छोटे छोटे राज्य तयार करण्यात आलेले आहेत. म्हणजेच याचा असा अर्थ होतो की भारत हा कोणत्या राज्याचा संघ असेल हे या कलमात देण्यात आलेले नाही. म्हणजे भारत आपला हा मोठा भारत कोणत्या तरी एका राज्याचा संघ आहे का, कोणत्या तरी एका मोठ्या राज्याचा संघ नाही. भारतच एक मोठं राज्य आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे तुकडे करण्यात आलेले आहेत ते प्रशासकीय सोयीसाठी. म्हणजेच भारत एक मोठा राज्यक्षेत्र आहे, भारत कोणत्या राज्याचा संघराज्य नाही, असं आपल्याला ह्या कलममध्ये सांगण्यात आलेलं आहे. पण जर तुम्ही अमेरिका बघितला तर अमेरिका कसं आहे, संघराज्य व्यवस्था आहे अमेरिकेमध्ये. म्हणजेच हा एक राज्य आहे आणि हा एक राज्य आहे, हा एक राज्य, असे काहीतरी असे राज्य मिसळून, असे 52 ते 50 राज्य मिसळून एक असा मोठा देश तयार झाला. आणि ह्या देशाला काय म्हणण्यात आलं, अमेरिका असं म्हणण्यात आलं. या राज्यापासून काय बनलं, अमेरिका बनलं. पण भारताचं कसं आहे, भारतापासून काय बनलेलं आहे, हे राज्य बनलेले आहेत. म्हणून भारत हा कोणत्या देशाचा संघ नसून भारत एक मोठं राज्यक्षेत्र आहे. पण अमेरिकेमध्ये कसं आहे, संघराज्य व्यवस्था आहे. हे संघराज्य व्यवस्था म्हणजे हे जे छोटे छोटे राज्य आहेत त्या छोट्या छोट्या राज्यापासून अमेरिका बनला आहे. आणि त्याच्यामध्ये हे छोटे राज्यांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत आणि जे अमेरिका आहे त्यांनासुद्धा विशेष अधिकार दिले आहेत. आणि राज्य संघराज्यामध्ये अमेरिकेमध्ये कसं आहे, या छोट्या राज्यांना अमेरिकेला सोडून बाहेर जाता येतात. आणि भारतामध्ये जर तुम्ही बघितला तर भारतामधले जे राज्य आहेत ते राज्य प्रशासकीय सोयीसाठी वेगवेगळे केलेले आहेत, त्यांना भारताच्या बाहेर जाता येत नाही. कारण आपला जो भारत आहे
तो राज्यांचा संघ आहे. कसा आहे? राज्यांचा संघ आहे. भारत हे कोणत्या राज्याचा संघ नसून तो राज्याचा संघ आहे. हे तुम्ही टॉपिक थोडं व्यवस्थित समजून घ्या. तर याच्यानंतर हा पहिला पॉईंट आपला संघराज्यांचे नाव आणि राज्यशास्त्रामधलं. संघराज्य म्हणजे काय? भारतामध्ये जे काही घटक तयार करण्यात आलेत, राज्य हा टोटल भारत आहे, त्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक असे राज्य करण्यात आले आहेत, त्यांना आपण संघराज्य असं म्हणतो. आणि राज्यशास्त्र म्हणजे काय? पूर्ण भारत, भारताचं टोटल शास्त्र म्हणजेच काय असते? राज्यशास्त्र असते, याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर पहा दुसरा पॉईंट काय दिलं. घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची नावे आणि त्यांचे राज्यशास्त्र भूप्रादेशिक विस्तार पहिल्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केल्याप्रमाणे असेल. म्हणजेच कलम एकमधला दुसरा पॉईंट काय म्हणतो, जे बी घटक राज्य आहेत, घटक राज्य म्हणजे आपला हा जो टोटल भारत आहे, या टोटल भारतामधले जे काही आपण घटक तयार केलो राज्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी, त्यांचे जे नावं आहेत, आणि किंवा केंद्रशासित प्रदेश म्हणजे त्या केंद्रशासित प्रदेशामध्ये केंद्राचं जे केंद्र काय करतो, कारभार केला जातो. केंद्रशासित प्रदेशामध्ये केंद्र कारभार करतो, आणि घटक राज्यामध्ये जो काही राज्य आहे तो राज्यामधले जे मुख्यमंत्री ते आहेत ते कारभार करतात. केंद्रशासनामध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये केंद्रानेच त्याच्यावर जे काही कारभार आहे ते चालते. म्हणजेच जे राज्य आणि केंद्रशासित यांचे जे नावं आहेत ते आपल्या पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत. म्हणजेच पहिल्या अनुसूचीमध्ये जे काही नावं असतील त्याप्रमाणे आपला भारताचं जे राज्यशास्त्र आहे ते भूप्रादेशिक विस्तार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल, असं पॉईंट दुसरा सांगितलेला आहे. राज्यशास्त्र म्हणजे टोटल भारताचं जे काही राज्यशास्त्र आहे ते अनुसूची पहिल्या अनुसूचीमध्ये तुम्हाला भेटून जाईल, त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे असं तुम्हाला ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो तिसरा पॉईंट, भारताचे राज्यशास्त्र पुढील बाबीने मिळून बनलेलं आहे. आता पहा, राज्यशास्त्र म्हणजे मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, राज्यशास्त्र म्हणजे टोटल भारत, राज्यशास्त्र म्हणजे काय? संपूर्ण भारत. मग आता संपूर्ण भारत हा आहे, हा संपूर्ण भारत कशापासून बनलेला आहे? तर ह्या तीन बाबीपासून भारत आपला बनलेला आहे. तर त्याच्यामधला पहिला जो आहे घटक तो पहा, घटक राज्याची राज्यशास्त्र. घटक राज्याची राज्यशास्त्र म्हणजे आपल्या भारतामध्ये जे काही राज्य आहेत ते राज्य त्यांच्यापासून सुद्धा भारत आपला बनलेला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर केंद्रशासित प्रदेश. आता घटक राज्य म्हणजे राज्य हे वेगळे झाले आणि केंद्रशासित प्रदेश हे वेगळे झाले, आणि हे राज्य जर झाले तर केंद्रशासित प्रदेशसुद्धा आपल्या भारतामध्ये आहे, ते सुद्धा मिसळून आपला भारत बनलेला आहे. आणि तिसरा पॉईंट आहे, संपादित केली जातील अशी अन्य राज्यशास्त्र. मग जर आपण एखादं नवीन राज्य जर संपादित केलो, जिंकून घेतलं, तर ते सुद्धा राज्य आपल्या भारतामध्ये मिसळून जाईल. म्हणजेच हे सर्व प्रकारापासून काय बनलेलं आहे? आपलं भारताचं राज्यशास्त्र बनलेलं आहे. मग भारताच्या राज्यशास्त्रामध्ये म्हणजे संपूर्ण भारतामध्ये काय काय आहे? एक आहेत घटक राज्य, म्हणजे त्यांचं राज्यक्षेत्र म्हणजे जे राज्य आहेत ते राज्य, महाराष्ट्र म्हणा, तमिळनाडू म्हणा, गुजरात म्हणा. त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेश. केंद्रशासित प्रदेश म्हणजेच काय? त्याच्यामध्ये केंद्र काय करतो, कारभार करतो, ते सुद्धा भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये येतात. आणि भविष्यामध्ये जे काही संपादित करतो आपण, जे काही राज्य नवीन राज्य संपादित करतो, ते सुद्धा काय येतात? भारतीय राज्यशास्त्रामध्ये येतात. अशा प्रकारे तीन पॉईंट हे कलम एकमध्ये तुम्हाला दिलेले आहेत, समजून तुम्हाला घ्यायचं आहे. भारत कसा आहे? हा राज्याचा संघ आहे, मात्र कोणत्या राज्याचा संघ असेल हे सांगितलं नाही. म्हणजे भारत एक मोठा देश आहे, त्याच्यामध्ये तुकडे करण्यात आलेले आहेत, पण भारत हे कशामध्ये जॉईन झालेलं नाही हे तुम्ही थोडं व्यवस्थित समजून घ्या. मी सांगितलेलं पण आहे, व्हिडिओ सुरुवातीपासून पहा, इथला स्लो मोशनमध्ये तुम्हाला समजून जाईल. तर पहा, अशा प्रकारे भाग एकमधला कलम एक असा पॉईंट होता. जर तुम्हाला समजला असेल तर कमेंट करा, जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.